शिवसेना खासदार संजय राऊत सामनाच्या अग्रलेखातनं भाजपवर टीकेची झोड उठवत आहेत आणि त्यातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या तरुण भारत यातनं संजय राऊत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका करण्यात येते आहे. पुराणात विक्रम आणि बेताळाच्या अनेक कथा आपण ऐकल्यात. आज महाराष्ट्र उद्धव आणि बेतालची कथा आपण बघतोय, ऐकतोय आणि सोसतोय अशा शब्दात उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधण्यात आलाय. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तरही दिलंय. बराच कालावधी लोटला असतानाही सरकार स्थापन होत नाही हे राज्याच्या दृष्टीने अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळे या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी तरुण भारतने आज आपला अग्रलेख लिहिला आणि अग्रलेखातून राज्यातील राजकीय पक्षांना त्यांची भूमिका कशी असावी याबाबत समज देण्याचा प्रयत्न केला. एक माणूस उठतो आणि काहीही बडबड करतो त्याला त्या पक्षाकडून अधिकार आहेत किंवा नाहीत. त्या पक्षाचे राज्यात अनेक प्रभावी नेते असताना ते काहीच बोलत नाही आणि एकच माणूस फक्त त्या पक्षातर्फे बोलतो, ही त्या पक्षाची अधिकृत भूमिका समजायची का याबाबत राज्यातील जनतेतही संभ्रम आहे. आणि सत्तेचा जो मूळ दावेदार आहे ती भारतीय जनता पार्टीसुद्धा या माणसाच्या बोलण्याला कुठलंही महत्त्व देत नाही, त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रियासुद्धा व्यक्त करत नाही. मुख्यमंत्री काही वृत्तपत्र वाचत नाही, सामनाशिवाय काय वाचत नाही. हे एवढे वृत्तपत्र येतात कुठे वाचणार. मुख्यमंत्री मोदीसुद्धा आमची सामना वगैरे वाचत नाही जसं म्हणतात ते. तुम्ही तरुण भारत वाचला नाही, माझ्या लक्षातच नाही ह्या अशा प्रकारचं वृत्तपत्र आहे म्हणून.